माजी आमदार विनायक निमण यांनी शिवसेनेत घरवापसी केली आहे. मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रवेश केल्यानंतर लगेचच निमण यांची पुणे शहर प्रमुख पदी नियुक्तीही करण्यात आली आहे. निमण यांनी 10 वर्षांपूर्वी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर ते काँग्रेसतर्फे दोनदार आमदार म्हणून निवडून आले. मात्र 2014 विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राजकीय परिस्थिती आपण जर जवळून पाहिली तर या राजकीय परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी या ठिकाणी शिवसेना आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला पुढे नेऊ शकते असा मला विश्वास या ठिकाणी वाटला. त्यामुळेच आदरणीय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा प्रवेश केलेला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.